5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटेंनी हा इशारा दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 7 जुलैला सुरू होणारं पावसाळी अधिवेशन चालू होऊ देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही, तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरूच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये आज विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका देखील केली. यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झाला नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं असून, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्यात ची मागणी आम्ही केली होती, पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. बापट आयोगाने जेव्हा अहवाल दिला तेव्हा मी स्वतः अशोकरावकडे गेलेलो आहे, पत्र दिलेले, मागणी केली, बैठका केली की ते बापट आयोग जो अहवाल तो विरोधात आहे तो फेटाळण्याचं काम करा. पण ह्या नारायक पंचाला ते फेटाळण्याचं काम केलं नाही हो, फेटाळण्याचं काम केलं नाही, तेव्हा केलं नाही. 2014 सुद्धा जे आरक्षण दिलं तेही चुकीचं दिलं, त्याच्याही फळ आपण बघतोय. आणि आता ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण, अतिशय चांगल्या पद्धतीचं दिलेलं आरक्षण, या माणसाच्या मूर्खपणामुळं आणि उद्धवजीच्या दुर्लक्षपणामुळं आपलं मिळालेलं आरक्षण या मूर्ख लोकांच्यामुळं घालवलं. इजा बिजा तिजा ह्या सगळ्या गोष्टी हा अशोक चव्हाण केल्या. आता यांचं करायचं काय? आपण लोकशाहीमध्ये राहतोय, कायदा आपण हातात घेऊ शकत नाही, म्हणून लोकशाहीच्या पद्धतीनं या माणसांना मी जाहीर करतो. या राज्यामध्ये उद्धवजीला सांगतो, काँग्रेसला सुद्धा सांगतो, काँग्रेसच्या मनामध्ये जी काही गरळ आहे मराठा समाजाच्या बद्दल, जे काही विष आहे ते जर काढायचं असेल तुम्हाला, तर ह्या नालायक अशोकराव चव्हाणांचा जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन उभं राहील. आणि अशोकराव चव्हाणांच्या बरोबर चांगला माणूस त्या ठिकाणी नेमा आणि त्याच्याकडे हे कारभार द्या. आणि ताबडतोब उद्धवजी, ताबडतोब ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा. ताबडतोब 1 महिना झाला तुम्हाला निकाल येऊन, साधी पुनर्विचार याचिका दाखल करता येत आहे तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.